एक भेट वस्तू जर घेऊन गेले तर सोने पे सुहागा आणि तुम्हाला लायसन्स मिळते वेगवेगळ्या ठिकाणी खेळण्याचं. नक्कीच एक चांगली माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली मनीष सरांनी. एक बहारदार आवाज आपल्याला त्यांच्या माध्यमातून इथे ऐकायला मिळतोय. त्याचबरोबर आमचे सहसमालोचक प्रशांत सर देखील आपल्या बरोबर उपस्थित आहेत. त्यांचे देखील एक बहारदार शैली आपल्याला समालोचन कक्षामध्ये पहिल्या डावामध्ये पहिल्या मॅचमध्ये ऐकायला मिळाली. इथे दुसऱ्या मॅचला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय समर्थ कडू, तर स्ट्राईकला आपण पाहतोय मयूर कारंडे, मॅन फ्रॉम वडगाव धायरी, तर दुसऱ्या बाजूला रणजित फराटे. एक विस्फोटक बॅटिंग आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मंगेश दादा पायगुडे इलेवन या संघाकडून. काही खेळाडू नक्कीच उपस्थित नाही आहेत, परंतु ही देखील टीम एक मोठं आव्हान समोर उभं करू शकते. मॅचला सुरुवात, लेट्स प्ले. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या लगत आहे, सोडून दिलाय, अंदाज काहीसा चुकतोय. सरळ चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. समर्थ कडू डावखुरे शैलीचा एक फिरकीचा जादूगर इथे गोलंदाजी मार्कवरती आहे, परंतु आपण पाहतो इथे समीकरण आहे, डावखुरे शैलीचाच गोलंदाज आहे आणि डावखुरे शैलीचाच फलंदाज आहे. पाहूया पुढच्या चेंडूवरती काय होईल. इथे देखील इनसाइड आउट फटका खेळायचा होता. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने चेंडू खेळला आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब, परंतु बॅकअप त्या ठिकाणी मिळतोय. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाने चांगलं बॅकअप दिलंय. फिकी होती आतापर्यंत 2 धावेने इथे धावसंख्येला सुरुवात होतीये. 2 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्येचा शुभारंभ इथे केला जातोय. मंगेश दादा पायगुडे इलेव्हन या संघाची सुरुवात इथे 2 धावेने केली जाते. मयूर कारंडे आणि त्याचबरोबर रणजित फराटे ही जोडी मैदानामध्ये आहे. तर गोलंदाजी मार्कवरती समर्थ कडू. प्रदीप नैनीत यांच्या माध्यमातून या स्पर्धे या संघाची बांधणी करण्यात आली. पॅक टीम इथे आपण पाहतोय. पुन्हा एकदा फ्लायटेड चेंडू, त्याला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडूने घेतलेलं गर 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 वळण आणि चेंडू सरळ आपण पाहतोय स्लिप क्षेत्रामध्ये जातोय. यष्टी रक्षकाला देखील हा चेंडू कळून दिला जात नाहीये. अगदी वेगवान चेंडू आणि त्यावरती वळण देखील दिलं जात आहे. चांगली गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते समर्थ कडू यांची. पुन्हा एकदा अँगल बनवलाय आणि त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग इथे होत नाहीये. चेंडू अलॉंग द कार्पेट. एका धावेसाठी इथे खेळला जातोय. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 3 धावा. काय म्हणाल मनीष सर, गोलंदाजी मार्कवरती समर्थ कडू आहे, अनुभवी खेळाडू आहे, काय सांगाल यांच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य, कशा पद्धतीने इथे गोलंदाजी त्यांची सुरू आहे. लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिन ही त्यांची खासियत आहे आणि म्हणतात की अनुभवाला दुर्लक्षित करून चालत नाही आणि तोच अनुभव आता संविधान ग्रुपसाठी एक चांगली सुरुवात देऊन जातोय. 4 चेंडू त्यांनी हाताळलेले आहेत आणि आतापर्यंत हे जे 2 आक्रमक शैलीचे फलंदाज आहेत रणजित आणि मयूर, यापैकी मयूरला थांबवण्याचा सक्षम प्रयत्न समर्थ करताना पाहायला मिळालाय. इथे देखील आपण वा काय चेंडू हाताळलाय. चेंडू पडल्यानंतर इथे आपण पाहतोय पंचांनी वाईट बॉलचा इशारा दिलाय. अवंतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या इथे आपण पाहतोय 4 धावा झाल्यात. चांगली गोलंदाजी, अगदी चेंडूला दोन्ही बाजूला वळवण्याची ताकद इथे समर्थ कडू यांच्याकडे. नॅचरल आउटस्विंग आपण पाहतोय, परंतु इथे ऑब्रेक पद्धतीने देखील चेंडू हाताळले जात आहेत. पुढचा चेंडू इथे देखील ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न. अगदी आपण पाहिलं तर अँगल बनवत खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न इथे फसतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क इथे झाला नाही. चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. रबर बॉल क्रिकेट म्हटल्यानंतर यष्टी रक्षक अगदी आपण पाहतो दूरवरती इथे ठेवला जातो, परंतु या मैदानाचं वैशिष्ट्य काहीसं वेगळं आहे. चेंडू काहीसा खाली राहतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. प्रयत्न त्या ठिकाणी फसलाय. पाहता पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इथे आपल्याला पाहायला मिळते मंगेश दादा पायगुडे इलेव्हन संघाची धावसंख्या होती आहे बिनबाद 4 धावा. वेगच सर्व काही नाही आहे. तुमच्याकडे जर फिरकी आहे, तुमच्याकडे टप्पा आहे, तर तुम्ही कमी गतीने सुद्धा फलंदाजांना संभ्रमात टाकू शकता आणि तो संभ्रम पहिल्या षटकात फलंदाजांचा पाहायला मिळाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जरी समर्थला विकेट मिळत नाही आहे, पण जी आवश्यक सुरुवात होती, इकॉनॉमिकल षटकाची गरज होती, ती गरज त्यांनी पूर्ण केली आणि आतापर्यंत फक्त 4 धावा बनवता आलेल्या आहे, ज्यामध्ये 4 डॉट्स, 1 सिंगल, 1 डबल, 1 व्हाइट बॉल असं अनालिसिस पहिल्या षटकाचं. तर अजूनही 4 षटकांचं क्रिकेट बाकी. आपण जर मागच्या सामन्यांचा आढावा घेतला तर दोन्ही डावांच्या पहिल्या षटकामध्ये 17 धावा बनल्या होत्या आणि आता थोडंसं विपरीत घडते. गोलंदाजाचा दबदबा या सामन्याच्या पहिल्या डावाच्या पहिल्या षटकात पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी इथे आपण पाहतोय. म्हणजे रबर बॉल क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं ना तर वेगवान गोलंदाजांना सातत्याने प्राधान्य दिलं जातं, परंतु ही खेळपट्टी जर आपण पाहिली ना तर या खेळपट्टीवरती स्पिन गोलंदाज देखील चांगली गोलंदाजी करू शकतात. हे पहिल्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं. चांगले फटके खेळल्यामुळे हर संघवीच्या बॅटमधून ज्या धावा आल्या त्यामुळे आपण म्हणू शकतो की तिथे स्पिन गोलंदाजांवरती आक्रमण चढवलं जातं, परंतु असं सातत्याने होईल
याची शाश्वती मात्र देता येत नाही. त्याचमुळे इथे गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय वसीम शेख इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. पुन्हा एकदा गती काहीशी कमी केली परंतु त्यावरती खेळलेला प्रहार चेंडू जातोय सीमारेषा पार येतोय खनखनी षटकार मयूर कारंडेच्या बॅट मधून ब्रँडेड फटका 6 धावा. जी मयूर कारंडीच्या बॅट मधून केली जाते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा चेंडू आणि त्यावरती केलेला प्रहार चेंडू जातोय सीमा रेषा पार षटकार. उत्कृष्ट बॅटर हा किताब मयूर कारंडे याने पटकावला होता. अफलातून बॅटिंग आपल्या संघासाठी केली होती आणि त्याच फॉर्म मध्ये तो इथे देखील खेळतोय आणि वसीम शेख सारख्या गोलंदाजावरती इथे आक्रमण देखील चढवतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने दिशा देखील तीच आणि चेंडूला देखील फेकून दिलाय सीमारेषेच्या लांब 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 खूप लांब षटकार 6 धावा. फलंदाज हर्ष सांगवी यांच्या वतीनं ती धुवादार फलंदाजी आपण पाहिली होती आणि त्याच शैलीमध्ये आता फलंदाजी होते मयूर कारंडेची आणि धावफलक मंगेश दादा पायगुडे 11 झालेला आहे 22 धावा. 22 धावा झाल्यात त्यामध्ये लागोपाठचे 3 षटकार. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त 4 धावा होत्या परंतु त्यानंतर या षटकाची जी सुरुवात झाली आहे अगदी धूमधडाक्यामध्ये ब्लॉक बस्टर सिनेमाला सुरुवात झाली आहे असंच मैदानामध्ये चित्र आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका खेळलाय प्रॉपर टायमिंग मात्र होत नाहीये एक टप्पा घेत चेंडू जातोय सीमारेषा पार इथे येतोय चौकार 4. म्हणजे आतापर्यंत 22 धावा या षटकामध्ये खर्च झाल्या ज्या 4 चेंडू मध्ये आल्यात आणि त्या 22 च्या 22 धावा मयूर कारंडे यांच्या बॅट मधून येत आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वा फुल्लर लेनचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न काहीसा फसवा चेंडू आहे त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणी शॉर्ट सिलेक्शन इथे मात्र काहीस खराब होत आहे. चेंडू डॉट आहे निर्धाव आहे फार वेळानंतर इथे सुटकेचा निश्वास इथे सोडलेला आहे. चांगली गोलंदाजी चांगलं कमबॅक इथे म्हणावं लागेल परंतु अजूनही एक चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा इथे फिरकी दाखवली आहे चेंडू वळवलाय बॅटच्या रडार पासून काहीसा चेंडू वळवलाय. पहिल्या 4 चेंडूवरती आपण पाहिलं तर तब्बल 22 धावा आल्या परंतु नंतरच्या 2 चेंडूवरती कुठल्याही प्रकारचे धाव नाही आहे. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. 2 षटकांचा इथे खेळ संपलाय आणि 2 षटकानंतर धावसंख्या इथे आपण पाहतोय 26 धावा झाल्यात.
शैलेश्वर, प्रत्येक षटक हे वेगळ्या धाटणीचं असतं, वेगळ्या दर्जाचं असतं आणि वेगळ्या दमाचं असतं. पहिलं षटक जरी समर्थ कडू यांनी चांगलंच हाताळलं, पण त्यानंतर या सामन्याचं गांभीर्य ओळखताना एका बाजूनं दुवादार फलंदाजी मयूर कारंडेने सुरू ठेवली, ज्यामध्ये तीन षटकाराचा समावेश, त्यानंतर पुढच्या चेंडूवर चौकार आला आणि त्याचमुळे पहिल्या षटकात जी अधोगती झाली होती त्या अधोगतीला उन्नतीमध्ये परावर्तित करण्यासाठी एका षटकाचा आढावा घेणं गरजेचं होतं आणि त्याचमुळे कुठल्या क्षणाची वाट न बघता वसीमच्या षटकाला त्यांनी टार्गेट केलं आणि त्या षटकामध्ये एकंदरीत त्यांनी 16 धावा 22 धावा कुठून काढल्या आणि आपला जो स्ट्राईक रेट मेंटेन केला, संघाला चांगल्या स्थितीत नेऊन पोहोचवलं. दोन षटकानंतर आपण पाहतोय मंगेश दादा पायगुडे, 11 संघ पोहोचलेला आहे बिनबाद 26 धावा. षटक क्रमांक 3, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहतोय समर्थ कडू. काय गोलंदाजी या गोलंदाजाने केली, अगदी प्रभावित करून टाकलं आपल्या संघासाठी. चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा, तिथे हेरपट्टीचा पुरेपूर वापर इथे केला जातोय. खेळपट्टी पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने जो फिरकीचा जादूगर आहे, फिरकी टाकणारा जो गोलंदाज आहे, तो खरं तर त्या खेळपट्टीच्या प्रेमातच पडेल. फिरकी आहे या खेळपट्टीवरती, चेंडू वळतोय, पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. काय गोलंदाजी इथे झाली आहे. मागच्या 4 चेंडूंचा जर आपण विचार केला ना, तर 4 चेंडूवरती धावा आल्या नाहीत, त्या अगोदरच्या 4 चेंडूवरती तब्बल 22 धावा आल्यात. म्हणजे पुन्हा एकदा गोलंदाजाने इथे कमबॅक केलंय. नक्कीच मला आवर्जून सांगावंसं वाटेल की शाहरुख खानला घेतलं आणि चित्रपट फ्लॉप जावा तसंच कुठे ते मैदानात आपल्याला पाहायला मिळते. रणजित फराडेसारखा आक्रमक शैलीचा स्ट्रायकर पॅटर्न असताना त्याच्याकडून अजूनही धावांची नोंद झाली नाहीये. व्हाईट बॉलचा आढावा आपण घेऊया. धावसंख्या पोहोचते आता 27. नक्कीच तुम्ही आठवण करून दिलीत आणि ती आठवण इथे आपल्याला पाहायला मिळते. चेंडूला फेकून दिला डीप मिड विकेटच्या बाहेर, षटकार 6 धावा. इथे एक वाक्य सुचवलं, शाहरुख रुक रुक करून इथे बॅटिंग करतोय आणि त्याच्यावरती षटकार देखील ठोकून काढतोय. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 33 धावा, 33 रन्स ऑन अ बोर्ड विदाउट लॉस. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे मात्र फटका खेळून काढलाय, लॉंग ऑफ बाउंड्रीच्या डोक्यावरून चेंडू जातोय आकाशाला गवसणी घालणारा. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार. डायलॉग्स देतो आणि प्रेक्षकाला सीटवर थांबवून ठेवतोय. मॅन इन फॉर्म रणजित फराडे. नक्कीच आपण पाहिल्यानंतर कहाणी में ट्विस्ट, इथे ट्विस्ट आलाय आणि रणजित फराडेच्या बॅट मधून 2 षटकार आले, त्यामुळे धावसंख्येचा इथे वेग वाढवण्याचं काम केलं जात आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बघा काही वेळेस अतिस्तुती केलेली देखील मागात पडू शकते. म्हणजे आपण बघतो ना की प्रत्येक खेळाडूची स्तुती कधीतरी त्याला दृष्ट लागते. इथे मागातपासून आपण गोलंदाजाची स्तुती केली, गोलंदाजांना दृष्ट लागली, आता फलंदाजाची स्तुती केली, फलंदाजाला लगेच दृष्ट लागली. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शफल होऊन चेंडू फ्लॅट बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, परंतु मला वाटतं चेंडू इथे झाडाचा स्पर्श झाल्या कारणाने झेल इथे ग्राह्य धरला झाला गेला नाहीये आणि त्या दरम्यान 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 41 धावा. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर मंगेश दादा पायगुडे 11 या संघाची धावसंख्या विदाउट लॉस, एकही बॅटर बाद नाहीये आणि 41 धावा झाल्यात. शिस्त, सेवा, समर्पण म्हणजेच पोलीस प्रशासन आणि स्वतः पोलीस प्रशासनामध्ये सन्माननीय प्रशांतदादा गायकवाड आहेतच. पण आता अजून एक पोलीस दलातील खेळाडूच म्हणेन मी, प्रदीप न्यायनीत यांना आपण बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय. म्हणजेच हा जो अनुभव आहे प्रदीप यांनी कित्येक स्पर्धांमध्ये पुण्यासाठी दाखवलेला आहे, पुणे शहरामध्ये दाखवला, पुण्याच्या बाहेर दाखवलेला आहे आणि त्यांची जी लय आहे, रिदम जी आहे, ती तरुण गोलंदाजाला लाजवेल अशी आहे. तर आता बॉलिंग ट्रॅकवर येतात नवीन गोलंदाज प्रदीप न्यायनीत. प्रदीप नैनीत उर्फ डॉन. महाराष्ट्रामध्ये असं कुठलंही मैदान नाहीये की त्या मैदानामध्ये प्रदीप खेळलेला नाहीये. कुठलीही स्पर्धा असू द्या, त्या स्पर्धेमध्ये प्रदीप नैनीत यांचं नाव घेतलं जातं आणि इन ऍक्शन आपल्याला ते खेळताना देखील पाहायला मिळतात. आज देखील पाहायला मिळतात प्रदीप नैनीत गोलंदाजी मार्क वरती.
पहिला चेंडू आला तसा फेकून दिलाय, लाजवाब फटका, चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय पुन्हा एकदा षटकार. आणि आपल्या पट्ट्यात आलं की आपण कार्यक्रम करतो, जयंत पाटलांचाच डायलॉग आहे. इथे मयूर कारंडेचा देखील तोच फॉर्म आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा काहीशी उसळी चेंडूने कमी घेतली आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय चेंडू फाईन लेगच्या दिशेने मार्गस्थ होतोय, परंतु कुठल्याही प्रकारची धाव नाहीये, निर्धाव चेंडू आहे. रबर बॉल क्रिकेट आहे, हेच खरं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. कधी चेंडू उसळी घेतोय तर कधी जमिनी लगत देखील राहतोय. सबमरीन डिलिव्हरी आपण इथे पाहतोय, कुठल्याही प्रकारची धाव नसेल, चांगलं कमबॅक इथे केलंय प्रदीप नैनीत यांनी, अनुभवी खेळाडू आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल्लर लेनचा चेंडू, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग तिथे होत नाहीये, क्षेत्रच्या डीपमध्ये तैनात, एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय, चांगली रनिंग बिटवीन द विकेट, एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये केलंय. दोन धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते, धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 49 धावा झाल्यात. काय पार्टनरशिप इथे सुरू आहे, दोन्ही बॅटर अगदी दोन्ही बाजूने आक्रमण सुरू आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन, कित्येक आपण टीमचं कॉम्बिनेशन आपण पाहतोय, प्रामुख्याने डावखरे आणि उज्या शेलीचेच बॅटर ओपनिंगला येतात, आघाडीला येतात, आणि त्यांचं कॉम्बिनेशन इथे मैदानामध्ये देखील पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, आणि त्या दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. त्या दरम्यान एकच धाव मिळेल, एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 50 धावा, 50 अप. नाबाद 50 धावांची भागीदारी पाहायला मिळाली, आणि त्यातल्या दोन्ही फलंदाजांचा आढावा घेतला की दोन्ही फलंदाजांनी डावाची सुरुवात करताना वेळ घेतला आणि त्यानंतर वेळेला आपल्या नावावर करण्यासाठी ती मेहनत पुढच्या तीन षटकांमध्ये घेताना पाहायला मिळाले. आणि मोठ्या फटक्यांसाठीच दोन्ही फलंदाज जात आहेत आपण सातत्याने पाहिलं तर, कारण त्यांना जास्तीत जास्त धावफलकाकडे जायचं आहे. आणि आतापर्यंत 10 विकेट वाचवून या ठिकाणी चांगलीच पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी पाहायला मिळते. नाबाद 50 धावा, टीम मंगेश दादा पायगुडे 11. पहिला टप्पा तर पार झालाय, 50 धावा इथे पूर्ण झाल्यात, अजून एकही बॅटर बाद नाहीये, म्हणजे चांगली सुरुवात, चांगली पायाभरणी इथे मंगेश दादा पायगुडे 11 या संघाने केली आहे. पुढचा चेंडू रणजित फराटेसाठी, इथे देखील फुल टॉस, खराब चेंडू होता परंतु डाव्या इष्टीच्या बाहेर, पंचांनी तिथे आपण पाहतोय, अगदी आपण पाहिलं तर जमीन लगत दोन्ही हात केलेत समांतर, धावा कळवल्यात अवांतर, अवांतर धावीने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते, फार वेळानंतर ही धाव येते आणि धावसंख्येमध्ये वाढ होते, धावसंख्या होते ती 51 धावा. पुढचा चेंडू इथे देखील प्ले अँड मिस, इथे आपण पाहतोय बॅटची आतली कडा आणि त्यानंतर चेंडू सरळ यष्ट्यांचा वेध, इथे होते दांडी गोल, पहिला बॅटरचा विकेटचा इथे पतंग होतोय, पहिला विकेट बॅक टू द पॅव्हिलियन. पाहतोय रणजित फराटे इथे बाद होतोय त्याची जागा भरून काढण्यासाठी, मिस्टर हेलिकॉप्टर बॉय इथे आपण पाहतोय अजय कदम इथे न्यू बॅटर इन होतोय, एक विस्फोटक बॅटर आहे, षटकार किंग म्हणून याला ओळखलं जातं आणि फेवरेट शॉट हेलिकॉप्टर आहे. पाहूया इथे हेलिकॉप्टर लँड कुठल्या दिशेने आणि कुठे होईल. पुढचा चेंडू प्रदीप नैनीत यांचा, इथे देखील फुल्लर लेनचा चेंडू, दिशा मात्र भरकटली जाते, पुन्हा एकदा डावे इष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे, पुन्हा एकदा पंचांनी गोलंदाजाला दंडित केलाय, वाईट बॉल, अवांतर धावीने इथे धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 52 धावा. चौथं षटक इथे मैदानामध्ये सुरू आहे, 52 धावा झाल्यात. पुढचा चेंडू इथे देखील शाडम पुल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसलाय, गती काहीशी कमी केली, चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात आसिफ तांबोळी यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. चार षटकांचा खेळ पाहता पाहता संपुष्टात आणि चार षटकांच्या समाप्तीनंतर इथे आपल्याला पाहायला मिळतंय मंगेश दादा पायगुडे 11 संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 52 धावा.
षटकाची षटकाराने झाली, पण मध्यंतरामध्ये चांगला खेळ प्रदीप नैनीचा आणि त्यानंतर शेवटच्या टप्प्यावर विकेट सुद्धा आपण पाहिली, तर ओव्हरऑल हे षटक फायद्याचं राहिलेलं आहे. सविदान ग्रुपसाठी 4 षटकांचा खेळ संपलाय, पण हे देखील विसरून चालणार नाही की एक चांगली सुरुवात पहिल्या 4 षटकांमध्ये मंगेश दादा पायगुडे 11 संघाकडून मयूर आणि रणजितच्या वतीने पाहायला मिळाले. अजय कदम जसा आपण उल्लेख केला की एक क्षमता असलेला फलंदाज आहे आणि शेवटच्या टप्प्यावर संधीसुद्धा मिळते, मौकासुद्धा मिळतो, फक्त तुम्हाला पहिल्या चेंडूपासून मोठ्या फटक्यांची तयारी ठेवावी लागते आणि पाहूया तीच तयारी या शेवटच्या षटकामध्ये रणजित सॉरी मयूर आणि अजयच्या वतीने पाहायला मिळते का. ही जोडी देखील तितकीच विस्फोटक आहे, मी तुम्हाला सातत्याने सांगितलेलं आहे. नुकतीच एक माहिती आपल्यापर्यंत येते की पहिल्या सामन्यामध्ये जो विजेता संघ आहे झेपान इलेव्हन कोंडवा यांनी कुठेही जायचं नाहीये, या चालू असलेल्या लढतीतील विजेत्या संघाबरोबर लगेचच त्यांची मॅच खेळवली जाणार आहे. झेपान इलेव्हन कोंडवा संघातील खेळाडूंनी कुठेही जायचं नाहीये. आपण पहिल्या ज्या 4 टीम्स आहेत त्यामधील विजेत्या विजेत्यांची लढत लगेच तिसऱ्या मॅचमध्ये आपण करणार आहोत, त्यामुळे झेपान इलेव्हन या संघाने कुठेही जायचं नाही. या मॅचनंतर लगेच त्यांची मॅच खेळवली जाणार आहे. 4 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आला आहे. 4 षटकानंतर 52 धावा आतापर्यंत झाल्यात. गोलंदाजी मार्कवरती डावखुऱ्या शैलीचा अष्टपैलू खेळाडू अमर गोरे उर्फ सोन्या इथे गोलंदाजी मार्कवरती आहे. शेवटचं षटक पुन्हा एकदा स्ट्राईकला मयूर कारंडे. पहिला चेंडू मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक डाउन द बॉल, जेल इथे मात्र निसटलाय. मयूर कारंडे याला मिळतंय जीवदान, परंतु इथे आपण पाहिलं जेल सुटला आणि त्यानंतर 2 धावा देखील इथे मिळतात. कॅचेस विन द मॅचेस. बघा, मयूर कारंडेच्या बॅटमधून धावांचा वेग वाढवण्याचं काम केलं गेलं, परंतु त्याचा अगदी सोप्पा झेल इथे हातातून निसटतोय. आता इथे निसटलेला झेल आणि त्याचं प्रायचित इथे गोलंदाजाला भोगावं लागतंय की काय. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 54 धावा. नशिबाची साथ देखील मयूरला मिळतीय. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मिस टाइम स्ट्रोक झाला, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, अगदी सोप्पा झेल म्हणावा लागत होता, परंतु तिथे सोप्पा झेल हातातून निसटतोय आणि त्यानंतर 2 धावा देखील मिळत आहेत. 6 धावेने धावसंख्ये 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 54 धावा. पुढचा चेंडू अमर याचा, सामना करेल तो मयूर. इथे देखील इन साइड आउटचा फटका, 440 चा झटका, चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या डोक्यावरून सीमारेषा पार, इथे येतोय षटकार, षटकार, षटकार. 6 धावा. वेगळे पण सातत्याने जपलं जाते मयूर कारंडेच्या वतीने. मयूरने आतापर्यंत षटकार खेचलेले आहेत जवळपास 5, त्यानंतर रणजितने 2 षटकार खेचलेले आहेत, अजयने अजूनपर्यंत तसं खातं खोललं नाही आहे. पण एका चांगल्या सुस्थितीत मंगेश दादा पायगुडे 11 संघ पोहोचलेला आहे, जवळपास 60 वर पोहोचलाय आणि अजूनही 4 चेंडूचा खेळ या पहिल्या डावातला बाकी आहे. जखमेवरती मीठ चोळायचं काम केलंय. बघा, मिळालेलं जीवदान आहे ना, जीवदानाचा पुरेपूर फायदा घेतलाय. मयूर कारंडेच्या बॅटमधून क्लास फटका, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका षटकारासाठी. पुढचा चेंडू अमर्याचा मयूरसाठी. काहीसा व्यत्यय नक्कीच तिथे येतोय. गोलंदाजी करत असताना रबर बॉल क्रिकेट म्हणजे पावसाळी क्रिकेट, अजूनही पावसाचं आगमन झालेलं नाही, परंतु आपल्याला सर्वांनाच आशा असेल की मुसळधार पावसामध्ये ही स्पर्धा संपन्न व्हावी, परंतु अजूनही वेळ इथे लागतोय. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा काहीसा व्यत्यय येतोय गोलंदाजाला, मात्र तिथे गोलंदाजी करताना काहीसा अडथळा येतोय. वारंवार तिथे डेड बॉलची घोषणा केली जाते. प्रत्येक खेळाडूला महत्त्वाची सूचना असेल आपलं शरीर सांभाळून आपलं खेळ इथे दाखवायचा आहे, कुठल्याही प्रकारची इजा आपल्याला होऊ नये याची काळजी घ्यायची आहे. पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, सचिन बर्गे तिथे क्षेत्ररक्षित आहे. चेंडू अडवला जाईल, फेकी होईल आणि त्या दरम्यान चांगली रनिंग मिटेन द विकेट, 2 धावा तिथे पूर्ण केल्या जात आहेत. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न मयूर कारंडे याचा इथे देखील यशस्वी होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण सचिन बर्गे यांचं देखील आपण मिडविकेटच्या दिशेने पाहिलं, चांगली फेकी केली परंतु कलेक्शन काहीसं खराब झालं. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 62 धावा. 62 रन्स लॉस ऑफ 1 विकेट, 62 धावा, 62 62. इथे झाल्यात मंगेश दादा पायगुडे संघाची धावसंख्या अगदी आपण पाहिले तर सुस्थितीमध्ये आहे. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 57 धावा होते, इथे आतापर्यंत 62 झाल्यात, अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, खोदून काढलाय, कुठल्याही प्रकारची धाव घेण्यास इथे नकार आहे.
स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न मयूर यांचा, इथे त्या प्रयत्नामध्ये कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे. बघा, ज्यावेळेस तुम्ही प्रथमतः बॅटिंग करताना त्यावेळेस तुम्हाला एक एक धाव देखील महत्त्वाची आहे, कारण ती एक धाव कंपल्सरी चेस या नियमाने प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण इथे खेळताना पाहतोय, प्रत्येक मॅच आहे, त्यामुळे ती एक धाव देखील किती महत्त्वाची ठरू शकते. इथे आपण पाहतोय मंगेशदादा पायगुडे संघाचे महत्त्वपूर्ण खेळाडू, जुने जाणते खेळाडू, त्याचबरोबर नोकरी सम्राट संदीप कदम सरांचं देखील शुभागमन होत आहे. इथे मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, इथे स्ट्राईक घेण्याचा जो प्रयत्न केला त्यामध्ये मिळत यश, चेंडूला फेकून दिलंय, सीमारेषा पार, येतोय खणखणीत षटकार. एकोणीस चेंडू 50 जावा मयूर यांनी, नक्कीच प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचंय. मयूर नाबाद 50, टाळ्या मला वाटतं कमी पडतात, 50 धावा वैयक्तिक ठोकल्यात. सांघिक धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या होते ती 68 धावा झाल्या. त्यानंतर आपण पाहतोय चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर आहे, बॅटर पासून फार दूरवरती चेंडू ठेवण्याचा प्रयत्न, आणि अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 69 धावा. 69 धावा, पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न आहे, पुन्हा एकदा संधी त्या क्षेत्ररक्षकाकडे, पाहूया झेल होतोय का. आणि इथे मात्र झेल टिपलाय, महत्वाच्या क्षणी त्या ठिकाणी झेल टिपलाय. इथे बॅटर मयूर कारंडे बाद होतोय, परंतु काय बॅटिंग केली आहे मयूरची. जर बॅटिंग आवडली असेल तर प्रेक्षकांना विनंती, एकदा जोरदार टाळ्या. आईश्री चषक 2024 पर्व दुसऱ्या मधील पहिलं अर्धषटक मयूर कारंडेच्या बॅट मधून ठोकण्यात आलं. सांघिक धाव, इथे पहिल्या डावाचा खेळ संपुष्टात आलाय, आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय मंगेश दादा पायगुडे संघाची धावसंख्या होतीये 2 गड्यांच्या मोबदल्यात 69 धावा. तर 70 धावेचं एक सन्मानात्मक लक्ष इथे पूर्ण करायचं आहे गायत्री 11 संविधान ग्रुप या संघाला. पाहूया पहिल्या डावामध्ये तर अफलातून बॅटिंग मयूर कारंडे, रणजित फराटे, त्याचबरोबर अजय कदम यांची आपण पाहिली, तर दुसऱ्या डावामध्ये कशा प्रकारे त्या धावेंना चा पाठलाग इथे केला जाईल, कशा प्रकारे आनंद चव्हाण, अमर गोरे, त्याचबरोबर राजेश पवार ही बॅटिंग ऑर्डर आपल्याला त्या धावा चेस करताना पाहायला मिळेल. पहिला डावाचा खेळ इथे संपलाय, थोड्याच वेळामध्ये एक सुमधुर संगीतानंतर दुसऱ्या डावाकडे वळूयात. बदल केलेला आहे क्षमस्व, तर लोणावळा क्रिकेट क्लब आणि आयुष 11 चिखली, ज्याला दोन्ही कॅप्टन्स टॉससाठी यायचं आहे, आपण टॉसची प्रक्रिया लगेच इनिंग ब्रेकमध्ये पूर्ण करणार आहोत. तर लोणावळा क्रिकेट क्लब वर्सेस आयुष 11 चिखली असा वेळापत्रकातला तिसरा सामना आपण पाहणार आहोत. समालोचन कक्षामध्ये स्वागत आहे प्रशांत आदवडे सर. पहिल्या सामन्यामध्ये आपण 57 लक्ष पाहिलं होतं, पण आता 70 लक्ष पार करायचं आहे संविधान ग्रुपला, गायत्री 11 संविधान ग्रुपला. आणि पाहूया त्या ठिकाणी लक्षाचा पाटला केला जाईल की त्या धावांना अडवलं जाईल, पण तुर्तास आपण जाऊया इनिंग ब्रेकमध्ये. होतोय टॉस, टॉससाठी सज्ज असतील शैलेश निमगुडे सर. थँक्यू.
आज देखील आपण पाहिलं तर अगदी लोणावळा इथून आलेला संघ आहे, त्याचबरोबर चिखली इथून आलेला देखील संघ आहे. दोन्ही नावाजलेले, चला कॅप्टन या लवकर. लोणावळा संघ ठाऊक आहे तुम्ही फार दूरवरून आलायत, परंतु इथे येण्यासाठी वेळ जास्त लावू नका. मैदानामध्ये आल्यानंतर आपल्याला थोडीशी पळापळ करावीच लागेल. दोन्ही कॅप्टन्स इथे आहेत आणि आमच्या बरोबर द लेजंड खेळाडू महेश सर आहेत. आणि महेश सरांच्याच आपण शुभहास्य इथे टॉस करतोय, त्याचबरोबर स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रशांत गायकवाड सर देखील आहेत. दोन्ही कॅप्टन्स इथे उपस्थित आहेत. टॉस इथे आपण संपन्न करतोय. प्रथमतः दोन्ही संघांना 5 षटकांची मॅच, नियम 5 षटकांची मॅच आहे. कंपल्सरी चेस आहे, नो रिव्ह्यू. लोणावळा संघाचा कॉल असेल टेल. मला वाटतं नाणं उभं राहिलंय. आणि इथे आयुष इलेव्हन चिखली या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आपला निर्णय काय असेल? आम्ही प्रथम फलंदाजी गोलंदाजी करणार आहे. निर्णयामागचं कारण? नाही, पिचचा अंदाज घेणार, त्यासाठी आपण पहिला बॉलिंग निवडलेला आहे. आईश्री चषक एक देखणी स्पर्धा आपल्या भागामध्ये संपन्न होते आहे, रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आहे आणि हे दुसऱ्या पर्वामध्ये आहे. काय सांगाल, काय वाटतंय तुम्हाला या स्पर्धेमध्ये सहभागी होत असताना आणि ह्या नियोजन आयोजनाबद्दल? आयोजकांचा मी मनापूर्वक अभिनंदन मानतो, आम्हाला खेळायला इथे संधी दिली आणि आयोजन विजन एकदम जबरदस्त आणि अप्रतिम आहे. नक्कीच, जास्त वेळ न घेता तुम्हाला पुढच्या मॅच साठी शुभेच्छा. लोणावळा संघाचे संघनायक आमच्या बरोबर आहेत, फार दूरवरून तुम्ही इथे आलात. कैसा लग रहा है आपको यहाँ पे आके आईश्री चषक में? कैसा लग रहा है ये टूर्नामेंट, इतना बड़ा रबर बॉल का टूर्नामेंट है, ये खेलने के लिए आप यहाँ पे आए? काफी अच्छा टूर्नामेंट है, इस टूर्नामेंट की काफी दिनों से प्रैक्टिस चालू है हमारी, तो आशा करते हैं कि अच्छा खेलेंगे, अच्छा गेम दिखाएंगे. ठीक है, मॅच अंदर शुरू हो चुका है, अगले मॅच के लिए आपको शुभकामना है. दोन्ही मान्यवरांचे देखील विशेष करून आभार. लगेच आपण मॅच कडवतोय. ओ टू कॉम्बॉक्स प्रशांत सर आणि मनीष पाटील सर, धन्यवाद. धन्यवाद शैले सर. पहिल्या चेंडूवर सिंगल आली, अमर गोरे स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. राजेश पवार पहिला चेंडू फेस करताना पाहायला मिळाले आणि आता अमर गोरे स्ट्रायकर एंडला आहेत. रणजितच्या वतीनं फलंदाजी करताना थोडासा वेळ त्यांनी घेतला जरूर, पण त्यानंतर त्यांचा खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळाला आणि आता अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची भूमिका त्यांना स्पष्ट करायची आहे. आणि पाहूया त्या ठिकाणी तसाच खेळ पाहायला मिळतोय का. 70 टार्गेट आहे आणि प्रत्येक षटकामागे 14 गतीने जावं लागेल संविधान ग्रुपला. फुल टॉस बॉल ऑन साइड, आडव्या बॅट केलाय, प्रहार क्षेत्र रक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, थोडेसे चुकले आणि त्यानंतर आता रिझल्ट तुमच्या समोर आहे. मिळतील या धावा 4, येतोय चौकार, डीप मिड विकेट क्लिअर. उमटत असतात. आता माहिती आहे एक टार्गेट सेट आहे फलंदाजांकडे की प्रत्येक षटकामध्ये किती धावा आल्या पाहिजेत आणि अमरकडे तो एक्सपिरियन्स आहे, कित्येक स्पर्धा त्यांनी अशाच पद्धतीने खेळलेल्या आहेत. वेगवान अर्धशतकांसाठी मुख्यत्वे त्यांना ओळखलं जाते. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता लो बाउन्स आणि त्या बाउन्सला व्यवस्थित आपल्या कक्षेत घेता आलं नाहीये, त्याचमुळे चौकारानंतर डॉट बॉल येतोय. यावेळेस पर्याय खूप आहेत रणजित फराटेकडे गोलंदाजी करताना आणि तेच पर्याय अचूक रीतीने वापरले जात आहेत. हाफ टॅकर बॉल आता स्लॅश केलाय, बॉलला क्षेत्ररक्षक आहे, कव्हर पॉइंटचा पोहोचेल बॉलवर, तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न फलंदाज करताना पाहायला मिळत आहेत. कारण एक एक क्षण महत्वाचा आहे, एक एक धाव महत्वाची आहे आणि त्याचमुळे एकही डॉट बॉल येता कामा नये त्याची काळजी फलंदाज घेताना आतापर्यंत पाहायला मिळालेले आहेत. दोन धावा पूर्ण केल्यात, धावसंख्या पोचते ती म्हणजे 7 या आकड्यावर. 4 चेंडूंचा खेळ संपलाय, आतापर्यंत बऱ्यापैकी थांबवलेलं आहे. दोन आक्रमक शैलीच्या फलंदाजांना राजेश पवार आणि अमर गोरे या दोन फलंदाजांना आतापर्यंत थांबवलेलं आहे. पण आपण जर पहिल्या डावाचा आढावा घेतला तेव्हा समर्थ कडूनी सुद्धा तेच केलं होतं, आक्रमक फलंदाज मयूर कारंडे आणि रणजितला त्यांनी थांबवण्याचं काम केलं होतं आणि या डावात सुद्धा तसंच चित्र कुठेतरी पाहायला मिळते. जर आपण तुलनात्मक विचार केला तर दोन्ही डावांचा, 4 चेंडूंवर चांगला खेळ रणजीचा पाहायला मिळालाय. शफल झाले, ऑफ स्टंपच्या बाहेर सरकले, ऑन साइडला
टर्न करण्याचा प्रयत्न जरूर होता फलंदाज अमर गोरेचा. पुन्हा एकदा एक डॉट येतोय, शेवटचा एक बॉल बाकी. आतापर्यंत वर्चस्व या पहिल्या षटकावर रणजितचंच पाहायला मिळालेलं आहे. 70 धावांचं लक्ष होतं, त्यापैकी 7 धावा पूर्ण केल्यात. अजूनही जिंकण्यासाठी 25 चेंडू, 63 धावांची गरज. फुल लेनचा बॉल, वाईड यॉर्कर, बॅकलिपला खाली घेऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक दोन डॉट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटका समाप्तीनंतर 70 धावांचा पाठलाग करताना गायत्री 11 संविधान ग्रुप संघ पोहोचलेला आहे. फक्त 7 वर जिंकण्यासाठी 63 धावांची गरज. सुरुवात चांगली प्रशांत सर पाहायला मिळते, गोलंदाज रणजितची आणि टीम मंगेश दादा पायगुडेची. अनेक घटनांचा शेवट तुम्ही त्याची सुरुवात कशी करतात त्यावरती देखील अवलंबून असते. आणि तेच काम केलं रणजितनं, अप्रतिम स्टार्ट. म्हणजे त्याच्याकडे बँक बॅलन्स आहे, 70 धाबा एक फार मोठं आव्हान प्रतिस्पर्धी संघासमोर आहे. बँक बॅलन्स चांगला आहे, परंतु असं नाही की तुमच्याकडे धाबा आहेत म्हणून तुम्ही या ठिकाणी अनियंत्रित गोलंदाजी कराल, त्या ठिकाणी दिशाईन गोलंदाजी कराल. अचूक टप्प्यावर आणि समोर अमर गोरेसारखा दिग्गज खेळाडू आहे ज्यानं कमी चेंडूमध्ये रेकॉर्ड आहे त्याच्यावरती, मराठा प्रीमियर लीगमध्ये 11 चेंडूमध्ये 50 धावा टोकल्या होत्या, तर ते मोठं रेकॉर्ड आहे त्याच्याकडे. तरीसुद्धा आपली कामगिरी कधी या ठिकाणी निश्चितच चर्चेत येते. मोठ्या खेळाडूवरती चांगली कामगिरी, मोठ्या विरुद्ध मोठ्या संघाविरुद्ध केलेली चांगली कामगिरी, मोठ्या बॅट्समनविरुद्ध केलेली चांगली कामगिरी, तेव्हा तुम्ही प्रकाश होता मध्ये रणजित ते काम का केलं या रणसंग्रामध्ये, या महासंग्रामध्ये अप्रतिम गोलंदाजी केले, स्टार्ट चांगला करून दिलाय. मग तोच प्रकाश झोत टिकवण्यासाठी ह्या सामन्यात सुद्धा तसाच खेळ होणं आवश्यक आहे, अपेक्षित आहे, अंदाजित आहे. हर्ष नवीन गोलंदाज ओव्हर द विकेट, फुल टॉस बॉल, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटच्या आउटसाइड एज, बॉल पोहोचतोय डी पॉइंटला, क्षेत्रचक पोहोचेल बॉलवर, तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केलेली आहे. राजेश पवार हे पॉवरने खेळण्याचा प्रयत्न करत आहेत पण बॅटच्या मध्यावर चेंडूला घेऊ शकत नाही आहेत, त्यासमोर फक्त एकच धाव मिळते. पण मनीष खरं तर संधी होती, पुलटा चेंडू कधी वाया घालवायचे नसतात, ते मला वाटतं काम राजेशने वाया घालवलं हा चेंडू. आणि NBA पहिल्या पर्वामध्ये हा खेळाडू खूप गाजला होता, खास करून फायनलचा सामना दमदार कामगिरी केली होती आणि त्याला हा फुलटा चेंडू चांगला खेळता आलेला नाही. एक्झॅक्टली, तुम्ही एक चांगला उल्लेख या ठिकाणी केला. या बॅट अँड पॅड मधला बॉल उचललाय आणि फेकून दिलाय, सीधी बॅट, नो बकवास, बॉल लॉंग ऑन सीमारेषा पार, षटकार साधावा. खरं तर वाया घालवला, परंतु अमर गोरे त्याच्या बॅटमधला हा चेंडू अगदी डावदरून पहा काय पटका खेळलाय आणि त्याची गरज होती थोडा मोमेंटम बनवण्याकरता. धावसंख्या 14 झाली, अमर गोरे इज इन ऍक्शन, स्टील ट्राय टू हिट मॅक्सिमम हिट्स, बट आता बॉल लेग स्टंपच्या बाहेरून आहे त्याचमुळे वाईड बॉलचा इशारा. बॅकलिपचा वापर खूप चांगला आहे, उंची अनुरूप आहे अटॅकिंग बॅटिंगसाठी आणि त्या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन हा फलंदाज चांगले स्ट्रोक नेहमीच खेळतो. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, त्याचमुळे मनासारखा फटका मैदानात आणता आला नाहीये. एक सिंगल मिळते, स्ट्राईक आता राजेश पवारकडे जाते. एका धावीची नोंद आपण स्कोरशीटवर करूया. धावसंख्या पोहोचते 16 या आकड्यावर, 16 रन्स ऑन बोर्ड. हर्षद देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या षटकात रणजित पराडेने प्रभावित केलं होतं, त्यानंतर एक मोठा हल्ला झाला होता, एक मोठा फटका नंतर एकरी धावते, आता गोलंदाज कमबॅक करतोय. पवारची पॉवर पाहायला मिळेल का या ठिकाणी? पवारची पॉवर अजूनही चार्ज झाली नाहीये आणि त्याचमुळे सातत्याने गोलंदाज त्याच उणीवेचा फायदा उचलण्याच्या तयारीत दिसत आहेत. येतोय हा डॉट बॉल जो अनावश्यक आहे टीम संविधान ग्रुपसाठी, गायत्री 11 साठी. धावसंख्या 16, 16 रन्स ऑन बोर्ड. हर्ष तयार होत विकेट, रिलीज झाला नाही बॉल, व्यवस्थित फूट मोमेंट पाहायला मिळाला नाहीये आणि त्याचमुळे येतोय हा डेड बॉल. पण आज इथे पिक्चर रिलीज होईल आणि आज इथे सुपर हिट पिक्चर होणार आहे, ह्या सगळं होणार. चेंडू रिलीज नाही करता आला पण आज ज्या पद्धतीनं सुरुवात झाली पहिल्या सामन्यामध्ये धमाकेदार, तशाच पद्धतीनं दिवसभराचा खेळ आपल्याला बघायला मिळणार. पहिला सामना वाटलं होतं की शेवटच्या टप्प्यापर्यंत जाईल पण हर्ष संघवी जो खेळलाय जबरदस्त भन्नाट खेळ त्यांनी खेळलाय आणि जसा त्यांनी उल्लेख केला होता की लेदर बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा या टर्नचा किंवा या बाउन्स आलोय आणि माझ्या संघाने मला का निवडले त्याचं प्रमाण त्यांनी पहिल्या डबामध्ये फलंदाजी करताना दिलं. मनीष, सर्वात महत्वाचा त्याने एक उल्लेख केला होता की मी चेंडूच्या मेरिट प्रमाणे बॅटिंग केली, जे आज इथे टेनिस क्रिकेट रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील आवश्यक आहे. ते त्यानं तंत्रशुद्ध बॅटिंग केली, ती आदर्श बॅटिंग होती पहिल्या इनिंगमध्ये, पहिल्या मॅचमध्ये. खरं तर आतापर्यंत हर्षवर्धनचं हे षटक चांगलंच राहिलेलं आहे, जरी एक षटक त्यांच्या वतीने खर्च झालाय पण त्यानंतर पुनरागमन सुद्धा हर्षने केलंय. फुल टॉस मिस करतो, ऑपॉर्च्युनिटी, नो बॉल आहे. वेस्ट साईडच्या वरून बॉल ट्रॅव्हल होताना पाहिला पंचांनी आणि त्याचमुळे नो बॉलचा इशारा आलेला आहे. पुन्हा एकदा अमरला जीवनदामी. अमरच्या षटकामध्ये मला असं वाटते मयूरला एक संधी मिळाली होती आणि आता अमरला ती संधी मिळते,
कारण बॉल वेस्ट हाईटच्या वरून ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. फ्री हिटचा बॉल असेल, मुक्त फटका खेळण्याची संधी. फलंदाज अमर गोरेला, धावसंख्या पोचते 18 या आकड्यावर. 18 रन्स ऑन बोर्ड. ऑन साईडला बॉलला टर्न केला, फ्लिकचा फटका जरूर खेळलाय पण तो देखील तितक्या धावा देऊन जाणार नाहीये फ्री हिटच्या बॉलवर. दुसऱ्या षटकाचा शेवटचा टप्पा मात्र गोलंदाज हर्षने आपल्या नावावर केला. दोन षटकांचा खेळ संपला, धावसंख्या झालेली आहे 19 धावा. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 51 धावांची. बॉल शिल्लक असतील 18. बहुत ही बढ़िया प्रदर्शन रहा है, खास करके गेंदबाज हर्षल द्वारा अच्छी गेंदबाजी रंजीत ने प्रभावित किया. बहुत बढ़िया गेंदबाजी उन्होंने की है, तो यहाँ साझेदारी की जरूरत है और रनों की रफ्तार, रनों की रफ्तार को और तेज करने की जरूरत होगी. बल्लेबाज राजेश पवार और अमर गोरे प्रारंभिक बल्लेबाज है. वेट एंड वॉच वाली क्रिकेट, कुछ खराब गेंदें आई थी मनुष्य उसका फायदा नहीं उठा पाए. अगर उस खराब गेंदों का फायदा, दो फुल टॉस गेंदे थे उसका फायदा उठाते तो ये स्कोर जो अभी आपके सामने आपके स्क्रीन पर है वो थोड़ा अलग होता. लेकिन क्रिकेट का खेल जो है ना, अगर मगर सी नहीं होता. बहुत बढ़िया गेंदबाजी दो ओवर में रही है. मौका सबको मिलता है, बराबर मिलता है, सिर्फ ढूंढना जरूरी है आणि तेच आता कुठेतरी फलंदाजांना करायचंय. जसं तुम्ही उल्लेख केला की संधी चालून आली होती, फक्त ती तुम्हाला व्यवस्थित वापरता आली नाही, तर आता मात्र त्या चुका व्हायला नको टीम गायत्री 11 संविधान ग्रुप कडून. अगदी बरोबर, संधी आली होती, संधीचं सोनं करता आलं नाहीये आणि आता मला वाटतं एक संधी मिळाली, एक नशिबाचे साथ देखील अमर गोरेला मिळाले, जे आपण बघितलं तर मयूर कांडेने मिळाली होती. मयूर कांडेने त्या संधीचं सोनं करत अर्धशतक स्पर्धेत टोटवले. तशाच प्रकारची कामगिरी या ठिकाणी अमर गोरे करणार का, कारण मोठ्या इनिंग खेळण्यामध्ये हा देखील एक खेळाडू वाकबगार आहे. बघा, रबर बॉल क्रिकेट जे आहे ते फलंदाजांसाठी प्रामुख्याने ओळखलं जाते. फक्त बॉल कनेक्ट करायचा आहे, ताकद लावायची आणि त्यानंतर बॉल डायरेक्ट सीमारेषेच्या पलीकडे जातो, तेच सातत्याने आपण पाहिलेलं आहे. मयूर कर्णिकचा मागच्या डावातला खेळ आपण पाहिला, हर्ष सांगवीचा पहिल्या सामन्यातला आपण जर खेळ पाहिला तर या मैदानावर धावा होण्याची शक्यता आहे, फक्त मनामध्ये तो दृढ निश्चय असायला हवा. मनस्थिती म्हणजे परिस्थिती बदलायची असेल तर मनस्थिती तुमची चांगली पाहिजे. म्हणजे दुसरं महत्त्वाचं म्हणजे रणजितनं पहिलं षटक खूप चांगलं टाकलं आहे. अमर हा एक मैदानावरचा वाघ मैदानावरती आहे आणि जंगलातल्या दोन वाघांची लढाई बघायला सगळ्यांना आवडतं. दोन शेर आहेत, मजा येणार या मॅचमध्ये. आत्ताचं जे षटक आहे एक इंटरेस्टिंग असणार आहे. परिणाम काय होईल? हो, ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, प्री डिसाइडेड स्ट्रोक. अगोदरच मन म्हणवलं होतं की मला ऑनसाईडला पूल करायचंय पण तितक्याच ताकदीने रणजीची गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाजाला बॉल पासून दूर ठेवत आहेत. बढिया गेंदबाजी, पहिली गेंद टिप्पा खाने के बाद ऑफस्टम के बाहर जाते हुए बल्लेबाज जाने नहीं सबत पाए. बिंदी गेंद के साथ आगाज किया रणजीत ने. धावसंख्या थांबलेली आहे 19 वर. डॉट बॉलची संख्या वाढते. आतापर्यंत या पूर्ण डावाचा आढावा घेतला तर 5 डॉट्स आलेले आहेत आणि त्याच डॉट्सचा विचार केला तर यानंतर मात्र त्याची भरपाई करणारे स्ट्रोक्स देखील येणं आवश्यक होऊन बसलेलं आहे. जितने डॉट घेते आएगी ना बल्लेबाज के ऊपर प्रेशर बनेगा आणि तो प्रेशर रिलीज करण्यासाठी तुम्हाला व्यवस्थित स्ट्रोक्स एक्झिक्यूट करावे लागतील, योग्य त्या वेळेवर एक्झिक्यूट करावे लागतील आणि ते मैदानाच्या आतमध्ये अमर गोरे लीलया करून जाऊ शकतो. जे इतरांना जमत नाही ते आम्ही जमवून घेतो. बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा पार येतोय, एक गगनचुंबी षटकार. फुल टॉस बॉल, संधी निर्माण झाली आहे. रणजित स्वतः बॉल खाली पोहोचतोय. क्रिकेट इज अ गेम ऑफ क्विक रिप्लाइज. रिप्लाय मिळतो रणजितचा अमर गोरेला, या अगोदर षटकार, त्यानंतर फलंदाज मैदानाच्या बाहेर. अमर गोरे बॅक टू डगआउट. रणजीत ने दिल जीता और आज अमर गोरे का शिकार किया. बहुत इंपॉर्टेंट विकेट प्राप्त हुआ. अब जाकर विकेट के बाद में पहले विकेट का पतन, पहला ब्रेक थ्रू रणजीत ने अपने टीम के लिए दिलाया. और सबसे बड़ी बात है जो कप्तान का डिसीजन था रणजीत को एक बार फिर गेंदबाजी देने का, वो सही साबित हुआ है. बहुत इंपॉर्टेंट ओवर था ये. कॅप्टन त्याचं काम करत असतो आणि खेळाडूंचं काम आहे कॅप्टनच्या मनाप्रमाणे क्रिकेट खेळणं आणि कुठेतरी समर्थ कडू आता मैदानाच्या आतमध्ये जो पर्याय निवडला जातोय गायत्री 11 संविधान ग्रुप या संघाकडून, आता समर्थ कडू यांनी गोलंदाजी करताना चांगली सुरुवात मिळून दिली. आता फलंदाजी करताना जी पडझड झालेली आहे या अगोदर
त्या पडझडीला दूर सरण्यासाठी सुरुवातीपासूनच प्रयत्न करावे लागतील, कारण 15 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 15 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता पडझड म्हणजे एकच गडी बाद झाला, इथून भागीदारीची आवश्यकता आहे. तर धडपड होणार, गडबड होणार, सगळं काही मैदानावरती आपल्याला बघायला मिळणार. कॉन्सन्ट्रेशन, संयमाचा बांध तुटायला पाहिजे, मजा येणार या मॅच मध्ये. आणि लेफ्टी बॅटर नंतर आता लेफ्टी बॅटरलाच इंट्रोड्यूस करण्यात आलेलं आहे. समर्थ स्ट्राईकवर पुल केलाय, तितकं एलिव्हेशन नव्हतं पण तितकाच चांगला स्टॉप डीप स्क्वेअर लेगला पाहायला मिळतोय. समर्पण, आपल्या संघाच्या हितासाठी सर्व काहीही करण्याची तयारी क्षेत्ररक्षक ठेवतात, पण आता फलंदाज कोण बाद होणार आहे या प्रश्नाचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. समर्थ बाहेर येईल की राजेश पवार बाहेर येईल, या ठिकाणी पाहूया कोण बाहेर येतोय. थोडा त्या ठिकाणी निर्णय घेण्यासाठी वेळ घेतला जातोय आणि पाहूया या ठिकाणी फलंदाज राजेश पवार धावचीच्या स्वरूपात होतोय बाद. मनीष, अत्यंत महत्वाचा हा निर्णय होता. एकूण आपण बघितलं तर दोन बॅटर मधला ताळमेळ महत्वाचा आहे. राजेश पवार आघाडीचा फलंदाज आहे आणि दुसऱ्या बाजूला समर्थ सारखा खेळाडू आहे. तर यावेळेला सामना जिंकण्याकरता मैदानात सुरू झाली धडपड, हृदयाची वाढली धडधड आणि मोकळ्याच्या क्षणी राजेशने केली गडबड. मी मगाशीच म्हणलो होतो की ह्या सगळ्या गोष्टी होत राहणार मैदानावरती, परंतु इथे संयमाचा बांध तुटलाय राजेश पवारचा, एस्टोमेटचा चांगला वापर झाला नाहीये आणि परिणामतः राजेश पवार बॅक टू द फॅब्रिक. दडपण तुम्हाला जास्तीत जास्त चुका करण्यासाठी प्रवृत्त करते आणि ती चूक राजेश पवारकडून झाली, कारण आतापर्यंत राजेशच्या स्कोरशीटवर तितक्या धावा नव्हत्या जितक्या अपेक्षित आहे. कॅप्टन आहेत राजेश पवार, पण तसा खेळ न झाल्यामुळे कदाचित पावलं चुकली आणि मैदानाच्या बाहेर राजेश पवार यांना यावं लागलं. दोन धक्के आतापर्यंत बसलेले आहेत गायत्री इलेव्हन संविधान ग्रुपला, धावसंख्या 25. आणि सातत्याने आपण बघत होतो राजेश पवार मोठे फटके खेळणारे खेळाडू आहे, संघाचा नायक आहे, नेता आहे, आणि जेव्हा नेता अर्थात संघ नायक मैदानाच्या बाहेर जातो तेव्हा जबाबदारी मधल्या फळीतल्या फलंदाज वाढते. समर्थ, समर्थ कडू एक हुकमाचा एका मैदानावरती आहे आणि तो चांगली बॅटिंग करू शकतो, अंडर प्रेशर चांगली बॅटिंग करू शकतो, अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे. मग फॉर्मॅट बदलतात त्यासाठी, टेनिस क्रिकेट किंवा 40+ क्रिकेट त्याच्यासाठी काय ह्या गोष्टी नवीन नाही आहेत, परंतु दबावाला जुगारून चांगली कामगिरीची क्षमता समर्थकडून देखील ठेवतो. दबाव तुमच्या डिक्शनरीमध्ये नसायलाच हवा. जर भीती तुमच्याकडे आहे तर क्रिकेटचा खेळ तुमच्यासाठी नाही, आणि म्हणूनच निर्भीड अशी फलंदाजी आवश्यक आहे संविधान ग्रुप गायत्री इलेव्हनला. रणजितचं हे षटक आतापर्यंत चांगलं राहिलं आहे आणि रणजितने काय पुनरागमन केलंय. पहिला बॉल डॉट आला, दुसऱ्या चेंडूवर षटकार आला, पुढच्याच बॉलवर अमर गोरेला त्यांनी बाद केलं आणि त्या पुढच्या बॉलवर राजेश पवार धावचीच्या स्वरूपात बाद झाले. स्ट्रायकर एंडला विशाल, ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल ऑफ कटर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. हातभर बॉल वळवण्याची क्षमता गोलंदाज रणजित ठेवत आहेत आणि त्याचं प्रमाण, त्याची प्रचिती मैदानाच्या आतमध्ये आली. आता शपथ झाला होता बॅट्समन आणि रीड केलं म्हणजे टेलिग्राम मिळालं होतं गोलंदाजाला, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्या अगदी डोळ्यापासून दूर असलेला चेंडू इतका लांबून चेंडू आतमध्ये आणला, हा अँगल पहा, हे कौशल्य आहे रणजितचं. खरं तर हा चेंडू फलंदाजाला खेळणं अवघड असतं आणि तेच घडले मैदानावरती आणि कठीण असते गोलंदाजासाठी सुद्धा. जर टप्पा चुकला तर मग बॉल फलंदाजाच्या पक्षात जातो, पण तसं काही घडलं नाही. रणजितचं डेडिकेशन पाहायला मिळते, अराउंड विकेटने आलेत. पुन्हा एकदा रिपिटेशन ऑफ कटर, त्यांना माहिती आहे की फलंदाज कमिट होत आहेत पण मात्र व्यवस्थित बॉलवर जात नाही आणि त्याचमुळे या षटकाचा शेवट रणजितने आपल्या नावावर केला. चांगलं स्पेल त्यांनी संपवलं, 3 षटकांचा खेळ झालाय आणि 3 षटकांसमाप्तीनं धावसंख्या झालेली आहे 25 धावा आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे आता 12 चेंडू 45 धावा आणि हे मागचं षटक फक्त 6 धावांचं रणजितचं. रणजितनं मनीष आपण बघितलं दोन्ही षटकामध्ये टिचून मारा केला, या षटकात देखील शेवटचे 2 चेंडू एक ऑफब्रेक टाकला होता, वेगामधला बदल केला होता, स्लोबरन चेंडू, त्यानंतर ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर चौथ्या स्टंपवरती टाकला चेंडू देखील गोल्डन स्पॉटमध्ये टाकला होता, त्यामुळे गोलंदाजी खूप चांगली आणि वैविध्यपूर्ण केले. आणि 3 षटकामध्ये आपण बघितलं तर मंकेशदादा पायगोडे संघानं या बॅला निश्चितच डॉमिनेट केले, फलंदाजांना डॉमिनेट केले. एक वेळी मोठी बॅटिंग लाईनअप असताना 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता आवश्यकता आहे. आपण बघितलं तर 9 धावा हव्यात, 45 धावांची गरज आहे 12 चेंडूंमध्ये. होईल नाही होणार या संभ्रमामध्ये आता प्रेक्षक सुद्धा पाहायला मिळत आहेत आणि आता हायवेवर गाडी चालवावी लागेल, ते देखील एक्सिलेटरवरचा पाय न हलवता गायत्री इलेव्हन संविधान ग्रुपला, कारण आता गतिरोधक आला तरी बेहतर पण मला माझ्या संघासाठी धावा बनवण्यासाठी वेगानं जावं लागेल. मी पहिले लोकलमध्ये बसलेला तर तुम्हाला मेट्रोमध्ये बसावं लागेल. पुन्हा एकदा तोच विषय आहे की गेअर चेंज करणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं संघर्ष तुम्ही केलाय तर लोकलचा प्रवास तुम्हाला थांबावा लागेल आणि आता मेट्रोमध्ये बसून हवाई फायर करण्याची आवश्यकता आहे. आणि समर्थकडे जी क्षमता आहे, समर्थ खेळाडू मैदानावरती आहे, समर्थ खेळाडू हा अनुभवी खेळाडू आहे, कसलेला फलंदाज आहे हे आव्हान तो पेलवणार का ते पाहूया.
अरुण नवीन गोलंदाज येत आहेत. 12 चेंडूंमध्ये 45 धावांची गरज आहे. स्ट्रायकर एंडला समर्थकडू कॅपेबिलिटी आहे, एक्सपिरियन्स आहे, कॅलिबर आहे, कमिटमेंट आहे, पूर्ण करतील का पाहूया. पहिलाच बॉल खेचलाय, फेकलाय डीप मिड विकेट सीमा रेषा पार, फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील, अर्धा डझन षटकार. पहिल्या चेंडूवर पाहायला मिळाला आणि आम्ही धावांचा पाठलाग करण्यासाठी सक्षम आहोत तेच मैदानामध्ये समर्थ दाखवून देतोय. कधी कधी पाय चालले पाहिजे, हातामध्ये ब्रँडेड बॅट असून चालणार नाही. मनातला फटका मैदानात आणण्यासाठी पायांची हालचाल खूप महत्वाची आहे. पाय रोवून खेळून चालणार नाहीये. डॉट बॉल येतोय, चांगली वापसी अरुणच्या वतीने पाहायला मिळते. 10 चेंडूमध्ये अजूनही 39 धावांची गरज. अरुण तयार होत विकेट समर्थसाठी. स्ट्रेट हिट करायचा प्रयत्न होता, बॅटचा फ्रेस क्लोज केला, अगदी बॉल कुठलाच टर्न न घेता यष्ट्यांच्या वरून यष्टीरक्षकाच्या हातात विसावला. चांगला अप्रोच, चांगली वापसी अरुणची पाहायला मिळते. बॅक टू बॅक दोन डॉट्स आणि आता प्रेशर वाढवले, कारण हे दोन चेंडू ते समर्थकडूवरती प्रेशर वाढवणार. अप्रतिम कामगिरी करत असताना गोलंदाज अरुण. समर्थकडे पर्यायच नाहीये, मोठ्या फटक्यांसाठी कमिट व्हायचंच आहे, कदाचित तेच ओळखले अरुणने. आणि यावेळेस रिच मध्ये होता, बॉलला आउट ऑफ रीच केलंय, नॉट ऍक्सेसिबल. काव कॉनसी मारेशा पार, स्काय स्क्रॅपर सिक्सर. बाहेर पाठवला, समर्थ धावांचा पाठलाग करण्यासाठी समर्थ आहे तेच दर्शवतो या षटकातला तिसरा षटकार. उरात वादळ घेऊन हिंडणाऱ्यांना, उरात वादळ घेऊन हिंडणाऱ्यांना पडझडीची तमा कधीच नसते, ते पडतात घडतात आणि मैदानात एकटेच नडतात. समर्थकडून मैदानात सांगतोय मी लढतोय, पण मैदानात एकटाच नडतोय. मैदानावरती चांगली कामगिरी तर आपण पाहू शकता. सामना रंगात आलाय, रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 43, जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. बॉल शिल्लक आहेत 7. प्रेक्षकांचा आदर कमवायचा असेल तर उच्च श्रेणीचा क्रिकेटचा खेळ सादर करावा लागेल आणि तोच खेळ सादर करतो मैदानाच्या आतमध्ये समर्थ. निर्भीड बिनधास्त अशी फलंदाजी समर्थची पाहायला मिळते. फुलरेंचा बॉल ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला, गॅप आहे, पॅरल स्ट्रोक बॉल सीमारेषेच्या दिशेने गेलाय पण मैदानाच्या बाहेर गेलाय का पाहूया. अजूनही धाव आता एक पूर्ण झालेली आहे. चांगला स्ट्रोक होता पण आउटफील्ड स्लो आहे, त्याचमुळे जोपर्यंत बॉल सीमारेषेच्या बाहेर जात नाही तोपर्यंत तुम्हाला धावत राहावं लागेल. पण एक चांगली गोष्ट ही ठरली की समर्थ स्वतःकडे स्ट्राईक ठेवतायत. 4 षटकांचा खेळ संपलाय, धावसंख्या 44, आवश्यकता 26 ची, बॉल शिल्लक आहेत 6. मनीष, मैदानावरती नेकराची झुंज सुरू झाली आणि एक गोष्ट तू चांगली अधोरेखित केलीस की ज्या पद्धतीने हा चौकार षटकार तर गेला नाही, परंतु एकेरी धाव घेऊन समर्थ स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 26 धावांची आवश्यकता, परंतु या मॅचचा जर विचार केला शेवटच्या षटक कोणाच्या हातामध्ये सोपवणार ते देखील पाहिलं जात आहे. टीम मिटिंग मोठी होते आणि त्यासाठी पाहूया. धावा तुमच्याकडे आहेत परंतु त्या मापकैतकीने आता ठरवण्याकरता यावेळेला शेवटचं षटक घेऊन गोलंदाज करून येणार. परंतु या मॅचमध्ये मनीष मला वाटतं की समर्थकडून जाण टाकले, काही फटके त्याच्या बॅटमध्ये आले नाही आहेत, परंतु जे 2-3 मोठे फटके खेळले त्या फटक्यांनी सामन्यामध्ये जाण टाकलेली आहे. आणि प्रतिस्पर्धी संघांच्या खेळाडूंची धडधड सुद्धा कदाचित मागच्या षटकामध्ये वाढली असावी, कारण पहिल्या 3 षटकांमध्ये पूर्णपणे वर्चस्व पाहायला मिळालं होतं, ते म्हणजेच मंगेशचा पायगुडे इलेव्हन या संघाचं. पण त्यानंतर मात्र दबदबा पाहायला मिळतोय त्यानंतर समर्थकडूचा. अगदी बरोबर, काय सामना रंगला मैदानावरती. मैदानात सामना जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावलं जाईल आणि गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज नितीने. 6 चेंडू 26 आहेत, याचा अर्थ पहिले 2 चेंडू अत्यंत महत्वाचे आहेत.
पूर्ण षटक महत्त्वाचं असायला हवं, एकंदरीत तर सुरुवातच जर चांगली झाली तर शेवटच्या टप्प्यापर्यंत तुम्ही हा सामना घेऊन जाऊ शकता. प्रताप या नितीनच्या वतीनं या षटकाची सुरुवात कशी केली जाते? दोन्ही संघाचा एक्स्ट्रा मेंबर अनिवार्य आहे आमच्या समालोचन कक्षामध्ये असणं. आता आणि यानंतर जेवढे सामने आज आणि उद्या होणार आहेत आपला एक्स्ट्रा मेंबर आमच्या समालोचन कक्षामध्ये असणं आवश्यक आहे. देवांश ट्रॉफी आपण रविवारी पाहणार आहोत 11 ऑगस्ट 2024 एक दिवसीय फ्री एंट्री टुर्नामेंट, त्या ठिकाणी देखील तुम्हाला हे सर्व तारे सितारे पाहायला मिळतील बिबेवाडीच्या अप्परच्या मैदानावर. तर आता आपण शेवटच्या षटकाकडे जातोय. नितीन येतोय बॉलिंग ट्रॅकवर, पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेतो स्ट्रायकर एंडला समर्थकडून, ज्यांनी जिंकण्याचं कुठेतरी स्वप्न आपल्या संघाला दाखवलेलं आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा, सुरुवात होते व्हाईट बॉलने. अवांतर धावेने एक धाव मिळते टीम गायत्री इलेव्हन संविधान ग्रुपला. धावसंख्या झालेली आहे 45, जिंकण्यासाठी 25 गरज, 6 चेंडू 25. डोंट आर्ग्यू विथ अंपायर. अब 6 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है और ये गेंद आपको दोबारा डालनी पड़ेगी. व्हाइट बॉल के साथ आगाज हुआ, अब 6 गेंदे और जीतने के लिए 25 रनों की जरूरत है. 6 चेंडू 25 धावांची गरज. ओवर द विकेट बॉल तैयार, पुन्हा एकदा हा बॉल टाकावा लागेल. थोडस दडपण गोलंदाजावर आता जाणवू लागलेलं आहे. पहिल्या 2 चेंडूवर मात्र तो फलंदाजाला दूर ठेवताना पाहायला मिळाला, पण बॉल इतका दूर गेला, 2 धावा लगातार मिळालेल्या आहेत संविधान ग्रुपला. जिंकण्यासाठी 24 गरज, बॉल शिल्लक 6. देखिए जब अंडर प्रेशर मैच होते हैं ना तो बिल्कुल उस वक्त आपका जो आगाज बहुत इंपॉर्टेंट है, कॉन्सेंट्रेशन के साथ आपको गेंदबाजी करनी पड़ती है और बल्लेबाजी करनी पड़ती है. तो यहाँ थोड़ा सा दिशान गेंदबाजी क्या उसका फायदा बल्लेबाजों को मिलेगा देखने वाली बात है. या पावसाच्या वातावरणामध्ये गरमागरम सामना प्रेक्षकांच्या दिमतीला हे 2 संघ घेऊन आलेले आहेत. ओवर द विकेट बॉलर तयार, हवेत आहे ऑपॉर्च्युनिटी झेल चितची. यष्टीरक्षक स्वतः येतात बॉल खाली, जजमेंट घेत आहेत आणि झेल टिपत आहेत, प्राइसलेस विकेट मिळवत आहेत. नितीनच्या खात्यात जाते विकेट, फलंदाज समर्थ कडू बॅक टू पॅव्हिलियन. आनंद चव्हाण येतोय. त्याने रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आपण बघितलं तर सलग 4 षटकार टोटवण्याचा कारणामा केला, एकच मॅच खेळला, 40 खेळाडू त्या ठिकाणी होते त्या टीम मध्ये आणि एकाच मॅचला त्याला मैदानात उतरवलं आणि 4 षटकार टोटवलं. आता ती कामगिरी त्याला इथे करायची आहे, पण तुला काय वाटतं की जो फुगा होता त्या फुगाला टाचणी लागली की अजूनही त्या फुगामध्ये तेवढीच हवा आहे? तेवढीच हवा यासाठी आहे की आनंद चव्हाण जे आलेत त्याच धातणीचे फलंदाज, जी शैली जी आपण समृद्धीची पाहिलेली आहे त्याच आक्रमक शैलीचे फलंदाज, ज्यांचीच खरं तर गरज आहे त्या जागेवर स्ट्रायकर एंडला. त्याचमुळे अजूनही 4 षटकार बघा, आता षटकारांचं गणित ठोकायचं आहे, म्हणजेच 5 चेंडूमध्ये 4 षटकार जरी ठोकले तरीसुद्धा सामना आपल्या नावावर करण्याची धमक आता फलंदाजी करणाऱ्या संघाकडे आहे. त्याचमुळे आता पुढचा चेंडू खूप महत्त्वाचा असेल आणि त्यानंतर मात्र थोडं काही ना स्पष्ट होईल की सामना कुठल्या संघाच्या बाजूने झुकतोय. सन्माननीय भरत टिंगरे म्हणजेच टिंगरे सरकार ग्रुपचे ते संस्थापक अध्यक्ष, त्यांच्या वतीने 1000 रुपयाचं बक्षीस मयूर कारंडे. 50 धावा ज्यांनी पूर्ण केल्या तर मयूर कारंडे यांच्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस सन्माननीय भरतजी टिंगरे, टिंगरे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, त्यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेला आहे. धन्यवाद सन्माननीय भरतदादा टिंगरे. ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न, बॅटची बॉटम एज, बॉल मागे जाईल, फाईन लेगला संधी होती. प्रशांत सर संधी सोडली आणि आनंदसाठी हा सोपा प्रयत्न होता, कदाचित मोठ्या फटक्याची ती तयारी दिसून आली नाही. कौतुक करून गोलंदाजाचा ज्या पद्धतीने हा लेबरिक चेंडू टाकला आणि फार वेग नाही ठेवला, ऑफस्टंपच्या बाहेर ठेवला, अगेन्स्ट टर्न करण्याचा प्रयत्न झाला आणि तिथे आनंद तितका आपल्या संघाला आनंद देऊ शकले नाहीये. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. हो तितका फुटवर्क नाहीये, ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल ऑन साईडला लॉंग ऑनला खेळण्याचा प्रयत्न, फटक्याची निवड चुकली, संधी हुकली. आता बॉल शिल्लक आहे 3 चेंडूमध्ये आवश्यकता आहे ती म्हणजेच फक्त 23 धावांची. आता फक्त म्हणून चालणार नाही कारण समीकरण थोडं सरकलंय, पण अजूनही जिंकण्याची जिद्द फलंदाज कायम ठेवतात. विशालच्या बॅट मधून येतोय संघर्षाचा शंखनाद करणारा हा षटकार. क्रिकेट ट्विस्ट आहेत का?
ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल चांगला लेग कटर आहे गोलंदाजाकडे, पण मात्र आता कुठेतरी वाईड रेंजच्या पलीकडून बॉल ट्रॅव्हल होते. सामना अजून संपलेला नाही, अजूनही खूप काही बाकी आहे. दोन चेंडूचा खेळ बाकी, आवश्यकता 16 ची. पण मगाशी मी तुला प्रश्न विचारला होता, तो जो समर्थकडीचा विकेट गेल्यानंतर त्या फुग्यामध्ये तेवढीच हवा शिरली की टाचणी लागली, मला वाटतं तिथे ती टाचणी लागली होती आणि समर्थकडचा विकेट अत्यंत महत्वाचा होता. बॅट अँड पॅड मधला बॉल ऑन साइड ला फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॉल यशच्यांना फुंकर घालून शॉर्ट स्टॉपला क्लिअर करून लॉंग स्टॉपला पोहोचतोय. बाईची एक धाव मिळते. आता कुठेतरी आव्हान जवळपास संपुष्टात आलेलं आहे. विजयावर पुढे मार्गक्रमण करतोय मंगेश मायगुडे. हा संघ जिंकण्यासाठी आवश्यकता आहे. अजूनही 15 ची, बॉल शिल्लक आहे 1. फुल टॉस बॉल कव्हरला खेळले, क्षेत्ररक्षक दूर आहेत, डीप एक्स्ट्रा कव्हरचे पोचतील बॉलवर, तोपर्यंत एक सिंगल होते पूर्ण. आणि अशा पद्धतीने सामना मोठ्या फरकाने जिंकलेला आहे, म्हणजे जवळपास 14-13 धावांनी जिंकलेला आहे तो. म्हणजे मंगेश दादा पायगुडे 11, कॉंग्रॅच्युलेशन. एक चांगला खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळाला. शेवटच्या षटकापर्यंत हा सामना पोचला होता, पण हार्ड लक टीम गायत्री 11 संविधान ग्रुप आणि अभिनंदन मंगेश दादा पायगुडे 11. नितीनची कामगिरी अप्रतिम आहे, कारण ज्या पद्धतीने त्याने लेग ब्रेक टाकले त्याचा वेग कमी होता, त्यानंतर आपण बघितलं तर एक फुल लेंथ चेंडू टाकला आणि शेवटच्या चेंडू त्याने ऑफ स्टंपच्या बाहेर फुल टॉस टाकला होता. अतिशय चतुराईने केलेली गोलंदाजी आणि दिग्गज या बेला निश्चितच खेळून उभी होतं. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल आणि या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कोणाला मिळणार आहे सांगण्याची आवश्यकता नाही आहे. भरतदादा टिंगरे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक, त्याचबरोबर एस पी स्पोर्ट सँडो टी शर्ट स्पॉन्सर आहेत आणि महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राचा सोसायटी नंतर मात्र थांबला तो मयूर कसला. शेवटच्या षटकापर्यंत जोपर्यंत ते मैदानात होते त्यांच्या वतीने धावांची भरपाई करण्यात आलेली आहे. तर आपण या ठिकाणी ही एस पी स्पोर्ट्सच्या वतीनं स्पॉन्सर झालेली ही टी शर्ट आपण वितरित करत आहोत मयूरला, आणि सोबतच महाराष्ट्राचा कडकच्या सोसायटीच्या गिफ्ट टेम्पर सुद्धा आपण मयूरला वितरित करत आहोत. मान्यवरांचा आभार व्यक्त करतो. तसेच सन्माननीय भरतदादा टिंगरे सरकार ग्रुपच्या वतीनं हे 1000 रुपयाचं कॅश प्राईज मयूर कारंडेच्या अर्धशतकासाठी या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. संदीपजी नक्कीच तुमच्याशी चर्चा करायला मला आवडेल दोन शब्द. मयूर तू देखील थांबायचंय, मयूरशी थोड्या चर्चा करूया. मयूर अर्धशतक पूर्ण केलेलं आहे आणि प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यामध्ये